राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा आणि जुनी पेन्शन योजना राबवा या मागणीसाठी आज धुळे जिल्हा माध्यमिक आणि महानगर शिक्षक संघाने जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ, राज्य सरकारी, निम सरकारी, मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा आणि जुनी पेन्शन योजना राबवा या मागणीच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील कार्यालयांसमोर राज्यपीठीय आंदोलन करण्यात आले. धुळ्यातही जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हे आंदोलन छेडण्यात आले. वारंवार सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता हे खरं आहे की कुठलाही प्रश्न सोडत असताना एकीकडे आंदोलनाचाही रेटा असावा लागतो आणि शास्त्राचाही विधिमंडळातही प्रश्न मांडावे लागतात. तर विधिमंडळात खूप वेळेस प्रश्न मांडला गेलेला आहे. आंदोलनही झालेली आहे, परंतु आता मध्ये कोरोनाचा काळ होता आणि संपूर्ण देशामध्ये हे लागू झालेलं आहे. तेव्हा प्रश्न आपल्याला सोडून घ्यायचा, तर हा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांशी निगडीत आहे, सर्व देशातल्या कर्मचाऱ्यांशी निगडीत आहे. तेव्हा आपल्याला अजून आंदोलन करत असताना शासनाकडे मागणी करावी लागेल. आम्ही तर तो प्रश्न सातत्याने मांडतच आहोत आणि मांडणार आहोत.